सर्व शेतकरी मित्रांसाठी आताची सर्वात मोठी बातमी। शेतकरी मित्रांनो, आज आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीमधले काल रात्री उशिरा अपडेट झालेले कापसाचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पण शेतकरी मित्रांनो, कापसाचे बाजारभावाचा हंगाम आता हा संपत आलेला आहे। ज्या शेतकऱ्यांकडे कापूस बाकी आहे त्या शेतकऱ्यांना आता चांगला दर मिळत आहेत। तर आपण जाणून घेऊया कोणकोणत्या बाजार समितीमध्ये आज आपल्याला सर्वात जास्त बाजारभाव भेटलेला आहेत। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच भारतीय बाजारभाव या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे सेलू या बाजार समितीमध्ये आपल्याला फरगड कापसाला 6000 रुपयांना भाव दिलेला आहेत आणि सर्वसाधारण दर दिला 7265 रुपये। सेलू या बाजार समितीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त भाव 7350 रुपयांना भेटला। यानंतर बाजार समिती आहे राळेगावमधून। राळेगाव या बाजार समितीमध्ये फरगड कापसाला 6800 रुपयांना भाव दिला आणि सर्वसाधारण दर दिला 7400 रुपये। राळेगाव या बाजार समितीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त भाव 7450 रुपये या दरानं भेटलेला आहेत। पुढची बाजार समिती आली पारशिवनीमधून। पारशिवनी या बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव 7000 रुपयांना भेटला, सर्वसाधारण दर भेटला 7300 रुपये आणि पारशिवनी या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त भाव आपल्याला 7400 रुपयांना भेटलेला आहेत। तर पुढची बाजार समिती आली आपल्याकडे हिंगणघाट या बाजार समितीमध्ये। कमीत कमी भाव 7000 रुपयांना दिला आणि सर्वसाधारण दर दिला 7315 रुपये। हिंगणघाट या बाजार समितीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त भाव 7645 रुपयांना भेटलेला आहेत। तर पुढची बाजार समिती आहे सिंधू सेलूमधून। सिंधू सेलूमध्ये जास्तीत जास्त भाव हा 7670 रुपये भेटला, सर्वसाधारण दर भेटला 7600 रुपये आणि कमीत कमी भाव 7550 रुपये भेटलेला आहेत। तर शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा या बाजार समितीमध्ये आपल्याला कमीत कमी भाव 7400 रुपयांना दिला आणि जास्तीत जास्त भाव हा 8140 रुपये प्रति क्विंटल दर काल आपल्याला भेटलेला आहेत। तर असे होते कृषी उत्पन्न बाजार समितीमधले कापसाचे बाजारभाव।